नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी हे आहे तुम्हा सर्वांचं ये आठवीचं मराठीचं पाठ्यपुस्तक आणि या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक साठ वरती पाड्यावरचा चहा हा तेराव्या धड्याचा स्वाध्याय ते आपण आता इथे अभ्यासणार आहोत यातील एकूण एक प्रश्नाचं उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे सर्वात प्रथम मी सपना तुम्हा सर्वांचं सपना झोम स्कूलिंग युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आता आपण इथे प्रश्न पहिला बघतोय पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून उत्तर लिहायचंय तर अ खोपटे वसवण्याचं ठिकाण बहुतांश खोपटी ही झाडाच्या सावलीत उंचवट्यावर वसवलेली असतात दुसरे खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य तर कारव्या किंवा कामट्या एकमेकांना जोडून त्यांची भिंत करतात या भिंती शेणामातीनं सारवतात या खोपट्यांना मेंढी चौकटीची लाकडे व इतर चार सहा वासे वापरलेले असतात पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाणी घरावर घालतात पुढचे आहे दारे खिडक्या वा व छप्पर वारली लोकांच्या घरांना एकच दार कोणतेही कार्य हो किंवा कामट्या मोडून तीच खिडकी कामट्यांचे छप्पर असते त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाणी पसरतात दालन घरात भिंती घालून जे भाग पडलेले असतात त्यांना दालन म्हणतात वारल्यांच्या घराला एकच दालन असते त्या एकाच दालनात स्वयंपाक होतो बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात आता पुढचा प्रश्न आहे पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगायचे आपल्याला आणि पुस्तकाचा वापर करून माची माची म्हणजे काय बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती आणि पिण्याच्या पाण्याची मडके ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होता पुढचं लहान लहान खड्डे कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात पुढचे सारवलेला ओटा वारली लोकांच्या घराभोवती लागूनच सहा ते नऊ इंच उंचीचे ओटा केलेला असतो आणि तो ओटा ते सारवतात बसण्या उठण्यासाठी याचाच उपयोग करतात पुढचे आकृत्या पूर्ण करा अ निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द आहे खाई पुढचं आहे वादी लोकांची नमस्कार करण्याची पद्धत तर याच्यामध्ये डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाका समोर धरायचा ही होती त्यांची नमस्कार करण्याची पद्धत आहे की नाही वेगळी पद्धत पुढचं आहे कारणे लिहा लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले कारण काय होतं लेखिका निराश झाल्या तरी त्यांनी स्वतःला सावरले कारण त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ अविचल होती पुढचे लेखिका कंटाळून नाईला जाणे परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली याचं कारण होतं की लेखिका कंटाळून नाईला जाणे परतीच्या प्रवासाचा विचार करू लागल्या कारण उत्तरात सुरुवातीला असं लिहा कारण ज्यांच्यासाठी एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यापैकी कोणी तिथे आलं नव्हतं व कोणी येण्याचं चिन्ह दिसत नव्हतं प्रश्न पाचवा आहे लेखिका आणि कॉम्रेड दळवी यांच्या वारली लोकांवर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्ता तयार करा ओघ तक्ता करताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असा बाण खूप आहे माझा जर आकडा तिकडं आला तुम्ही चांगला काढा म्हणजे सगळ्यात पहिलं पाहुण्यांना झोपडीत नेलं दुसरं एकाने खोली झाडली तिसरं दुसऱ्याने हात्री अंथरली इतक्यात काहींनी बाज आणली आणि जे दहा पंधरा जण जमले होते ते ओळीने कुडापाशी हळूहळू लिहा अ चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते स्पष्ट करा ज्यांनी त्यांनी धडा वाचला असणार त्यांना कळलं असणार की का सोपं होतं उत्तरे वारली लोकांना चहा करायचा म्हणजे खूप मोठा प्रश्न होता त्यांच्याकडे साखर नव्हती त्यांना जरूर म्हणजे त्यांना जरूर पण लागत नसेल कोणाकडे चहाची पावडर नव्हती गावात गाय नाही म्हैस नाही तेव्हा दुधाचं थेंब मिळणं कठीण आणि शिवाय तीन महिलाच्या परिसरात दुकान नव्हतं त्यामुळे त्यांना चहा साखरेचं सामान मिळणं कठीण होत असे या लोकांनी चहा घेतला असता ते बिगर दुधाचं घेत असे दुधासाठी त्यांना रानात चरायला गेलेली बकरी पकडून तिचं दूध काढणं फार अवघड होतं आणि या सगळ्यामुळे चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणं वारे लोकांना सोपं होतं पुढचा प्रश्न बघा तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत किंवा आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा त्याचं उत्तर लिहा म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या घरात काय पद्धतीनं चहा करता तुम्हाला स्वातंत्र्य आहे मी उत्तर लिहिलंय आमच्या घरी चहा करण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध असतं आम्ही चहा साखर दूध पाणी व चहा मसाला इत्यादी साहित्य वापरून चहा करतो वारली लोकांकडे मात्र चहाचे साहित्य उपलब्ध नसते चहा करायची वेळ आल्यास गुळ मिळाला तर गुळ अथवा साखर वापरून चहापत्ती व बकरीचे दूध व मोठ्या प्रमाणात पाणी यांच्या साह्यानं ते चहा बनवतात वारली लोकांसाठी चहा हा आपल्यासाठी नाही अशी समजूत असल्याने बऱ्याचदा ते बिन सुद्धा चहा पितात पुढचा प्रश्न आहे खेळू या शब्दांची लावायच्यात आता अ गट आणि ब गट मध्ये आपण बघतोय की ब्रह्मांड आठवणे अठरा विश्व दारिद्र्य असणे निश्चित पडणे आणि हुरहुर वाटणे ते यांच्या अर्थ समोर दिलेले आहेत कायमची गरिबी असणे शांत पडून राहणे अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता असहाय्यतेतून भीती वाटणे त्याची उत्तर लिहून घ्या अगट आहे ब्रह्मांड आठवणे उत्तरे असहाय्यतेतून भीती वाटणे आ अठरा विश्व दारिद्र्य असणे तर उत्तर आहे कायमची गरिबी असणे निश्चित पडणे म्हणजे शांत पडून राहणे आणि हुरहुर वाटणे म्हणजे अनिश्चितेतून येणारी अस्वस्थता हे झालं उत्तर आता पुढचा प्रश्न आपला आहे खालील नादानुकारी शब्द नादानुकारी म्हणजे कायचा नाद येतो ढगांचा गडगडाट गडगडाट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर एकदम मोठा आवाज येतो कोंबड्यांचा पाखरांचा आणि पाण्याचा काय असतो बघा तर कोंबड्यांचा फडफडाट आहे पाखरांचा चिवचिवाट आहे आणि पाण्याचा खळखळाट खल आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहायचायत गैरहजार उंच भरभर दृश्य आणि उशिरा तर गैरहजर हजर उंच ठेंगणी भरभर हळूहळू अदृश्य दृश्य उशिरा आणि लवकर पुढचा उपक्रम आहे तुमच्या जवळची झोपडपट्टी पाडा वाडी वस्ती तांडा फिरत्या लोकांची पालक यापैकी शक्य त्या ठिकाणा शिक्षक आणि पालक यांच्यासोबत भेट द्या हे फार महत्वाचं आहे की असं एकटं जाल कुठंतरी तसं करू नका तर शिक्षक किंवा पालक यांच्यासोबतच सोबतच भेट द्या आणि तेथील लोकांचं जीवन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी बोला त्या भेटीतील लोकांचं जीवन आणि पाठातील लेखिकेचे अनुभव यांची तुलना करून भेटीचा अहवाल लिहा आणि तो वर्गात वाचून दाखवा तुम्हाला अशा लोकांसाठी काही करता येईल का याची चर्चा मित्रांसोबत करा तर हा उपक्रम आहे खूप इंटरेस्टिंग उपक्रम आहे पण तुमच्या शिक्षकाच्या सल्ल्यानेच हा उपक्रम पार करा तर इथे आपला हा धडा संपलाय स्वाध्याय सगळा लिहून झाला व्हिडिओ आवडला का आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय